नमस्कार, लोकसत्ता लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाने 130 धावांनी मोठ्या फरकाने हा आपण सामना जिंकला. या सामन्यामधले नेमके टर्निंग पॉईंट्स काय होती? पहिलं, शिखर धवनची दमदार फलंदाजी. 139 धावांचा त्यांनी डोंगर उभारला यामध्ये, म्हणजे 300 धावा आपल्याला संघाच्या पार करण्यामध्ये त्याचा मोठा वाटा होता. सुरुवातीपासूनच थोडी संयमी फलंदाजी करून त्यानंतर 50 आपले धावा अर्धशतक झाल्यानंतर त्यांनी चांगली फलंदाजीला बहर आला आणि तो 139 गेला. हे एक महत्त्वाचं कारण होतं. दुसरा, असामान्य अजिंक्यपण आपल्याला इथे पाहायला मिळालं. अजिंक्य रहाणेने वेळीच षटकांचा अंदाज घेऊन ताबडतोब फलंदाजी केली आणि 60 चेंडूमध्ये 189 धावा त्यांनी ठोकल्या फलकावरती. विशेष म्हणजे डेल स्टेनच्या गोलंदाजीवरती मेलबर्न सारख्या भव्य स्टेडियमवर ठोकलेले षटकार हे त्याचे पाहण्यासारखे होते. तिसरं म्हणजे चाणाक्ष धोनी. धोनीने यावेळी काय केलं की रवींद्र जडेजाला एबी डिव्हिलियर्सच्या वेळी अतिशय हुशारीने त्यालाच गोलंदाजी त्याच्याकडनं करवून घेतली. कारण की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 9 वेळा रवींद्र जडेजानी एबी डिव्हिलियर्सला बाद केलेलं आहे. चौथं, क्षेत्ररक्षण आपलं चांगलं झालं. मोहित शर्माने वेळीच ताबडतोब लगेच आपला चेंडू पकडून जो धोनीकडे दिला त्याच चेंडूवरती एबी डिव्हिलियर्स हा धावचित बाद झाला. हा आपल्यासाठी मोठा टर्निंग पॉईंट होता. आणि पाचवं म्हणजे आपली भेदक गोलंदाजी. अश्विनने 3 विकेट्स घेतल्या, रवींद्र जडेजाने विकेट्स घेतल्या नसल्या तरी त्यांनी चांगली धावसंख्या रोखून धरली आणि त्यानंतर मोहित शर्मा याने 2 विकेट्स घेतल्या. हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठरलं आणि आपण हा सामना जिंकलो. तर ही होती 5 कारणं आपल्या दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्धच्या विजयाची.